नमस्कार, उज्ज्वलाज होम किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर उद्या नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन आहे, त्यानिमित्ताने मी तुम्हाला महाराष्ट्रीयन पारंपरिक असा नारळी भात हा पदार्थ करून दाखवणार आहे। तर पाहूयात या पदार्थाची रेसिपी। तर आपल्याला नारळी भात करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। इथे मी एक वाटी ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे, साखर आहे, तांदूळ आहे, तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता। इथे मी आंबेमोहर घेतलेला आहे, तुम्ही कोणताही बासमती किंवा साधा कोलम घेतला तरी चालेल। इथे तूप घेतलेलं आहे, एक वाटी दूध आहे आणि इथे कोमट दुधामध्ये केशर काड्या मी भिजत ठेवलेल्या आहे। भातासाठी आपल्याला सुका मेवा लागणार आहे। इथे मी काजू, मनुके, बदाम व पिस्ते हे घेतलेले आहे। तसेच आपल्याला इथे लवंग लागणार आहे, लवंग घेतलेली आहे, हिरवी वेलची घेतलेली आहे, जायफळ पूड आहे, वेलची पूड आहे आणि आपल्याला पाणी लागणार आहे। तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचा आहे। आता आपण पाणी घेतलेलं होतं त्याच्यामध्ये हे दूध मिक्स करायचं आहे आणि हे गरम करत ठेवायचं आहे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहोत। तूप गरम झालं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आपण तळून घेणार आहोत। तूप गरम झालं की आपले ड्रायफ्रुट्स आपण याच्यात टाकून घेऊया। चांगले परतून घ्यायचे आहेत तुपाबरोबर ते। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकू शकता, कमी किंवा जास्त। ड्रायफ्रुट्स आपले छान तळून झालेले आहेत, आता मी ते काढून घेते। तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यातलं आता आपण पाणी पूर्ण नितळून काढायचं आहे। ड्रायफ्रुट्स काढून घेतलेले आहेत। आता ह्याच तुपामध्ये लवंग आणि वेलची टाकते, ती थोडीशी परतून घ्यायची आहे। लवंग आणि वेलची परतवत असतानाच आपल्याला तांदूळ टाकायचा आहे त्याच्यात। तांदूळ मी पूर्ण टाकलेला आहे त्याच्यात। आता तो छान असा आपल्याला तुपाबरोबर परतून घ्यायचा आहे। एक दोन मिनटं आपल्याला तो परतवायचा आहे। हा नारळी भात फक्त नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने केला जातो। तसा एरवी फारसा कोणी करत नाही, तरी त्या दिवशीने तो आवडीने खाल्ला जातो। त्या लवंग वेलचीचा थोडा मसालेदार सुवास आणि नारळाची गोडी यात इतकी छान उतरते की मन खाताना तृप्त होते। दोन मिनटं तांदूळ परतवल्यानंतर आपल्याला याच्यात नारळाचा आपण खोवून घेतलेला चव तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे भात तांदळाबरोबर। दूध टाकल्यानंतर आपल्याला तांदूळ चांगले मिक्स करायचे आहे। 5 मिनटं आपल्याला हा भात शिजवायचा आहे, झाकण ठेवून शिजवून घेऊया। पाच मिनटं झालेली आहेत, आपण बघूया। आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे, ड्रायफ्रुट्स टाकायचे आहे। साखर इथे तुम्ही साखर किंवा गूळ की कोणताही तुम्ही एक वापरू शकता दोन्हींपैकी। इथे मी साखर वापरलेली आहे। जायफळ पूड, वेलची पूड आणि हे दुधात भिजवलेलं केशर आहे, हे ऑप्शनल आहे पण ह्याच्याने भाताला छान असा रंग येतो। पुन्हा एकदा हे टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
पुन्हा मिक्स केल्यानंतर आपल्याला 5 मिनटं वाफ द्यायची आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, मीडियम लोवर ठेवायचा आहे। 5 मिनटं झालेली आहे, आपल्या भाताला छान अशी दणकून वाफ आलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता पुन्हा आपल्याला हा भात हलवून घ्यायचा आहे। या सगळ्या साहित्याचं मी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। आहा, काय सुंदर असा सुवास सगळीकडे दरवळत आहे। वेलची, लवंग, जायफळ या अशा मसाल्यांचा असा दरवळ घरभर पसरलेला आहे। आपला भात असा तयार झालेला आहे। आता साईडने थोडंसं तूप सोडूया आणि एकदा हलवून घेऊया। सर्विंग बाउलमध्ये आपण हा भात काढून घेऊया। तयार आहे आपला नारळी भात। तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।